हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो फायनली आम्ही रेडी आहोत आणि आता आम्ही निघतोय. रेडी? तर वाजलेत सकाळचे 9. लवकर तर काही निघता नाही आलंय आम्हाला, बट ठीक आहे. मॅपमध्ये 9-10 तासाचा रन दाखवतंय. सो रात्र होईल आम्हाला पोहोचायला. मस्त जा, मस्त एन्जॉय करा, याची काळजी घ्या. हॅपी जर्नी हा सोना, मस्त जा. हा फायनली आम्ही निघालेलो आहोत. फ्युएल वगैरे सगळं काल रात्रीचं आम्ही गाडीमध्ये भरून ठेवलंय. सो जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आता मध्ये मध्ये कुठे कुठे हॉल्ट घेऊ आम्ही. सो स्टे ट्यून्ड. अशा प्रकारे आमची मोस्ट अवेटेड कोकण गोवा रोड ट्रिप सुरू झाली. तर आम्ही मुंबई गोवा हायवेवरनं ट्रॅव्हल करणार आहोत, जो नवीन बनतोय. आणि आम्ही सुद्धा ऐकलंय की मधल्या मधल्या पॅचमध्ये अजून त्याचं काम सुरू आहे. सो आम्ही सुद्धा फर्स्ट टाईमच बघणार आहोत आणि रस्ता कसा आहे हे याचे अपडेट तुम्हाला सुद्धा आम्ही देऊ. मुंबई गोवा महामार्गाच्या दिशेने जाताना आमच्या घरापासून सगळ्यात पहिले लागलेलं ठिकाण म्हणजे नेरळ, जिथे सुप्रसिद्ध माथेरान हे हिल स्टेशन आहे. माथेरानला जायचा रस्ता वरून असला तरी आम्ही खालच्या बाजूने आमच्या मार्गाला निघालो. नेरळपासून काही अंतरावरती नंतर आम्हाला लागलेलं ठिकाण म्हणजे कर्जत. दुतर्फा हिरवी झाडं, अरुंद रस्ता अशा मार्गाने आमचा प्रवास पुढे सरकत होता. आणि कर्जत आल्यानंतर आम्ही आमचा पहिला हॉल्ट घेतला, तो म्हणजे चहासाठी. तर आम्ही थांबलोय आता इथे जरा चहा प्यायला. तिथे मस्त गरम चहा मातीच्या ग्लासमध्ये सर्व केला जात होता. सो आमचा चहा पिऊन झालेला आहे. तिकडनं NH66 जॉईन करणार आहोत आणि मध्ये एक थोडासा हॉल्ट जेवायला घेणार आहोत. सो चला. चहा पिऊन झाल्यानंतर कर्जत फाट्यावरून थोड्या अंतरानंतर आम्ही लागलो मेन NH66 म्हणजेच मुंबई गोवा हायवे. आणि खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यातील रोड जर्नी सुरू झाली. आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड होतो, कारण या हायवेने आम्ही पहिल्यांदा कोकणात जाणार होतो. मागील 3-4 वर्ष जेव्हा जेव्हा आम्ही ही रोड ट्रिप केलेली आहे, तेव्हा पुणे एक्सप्रेसवे, सातारा, कोल्हापूर, आंबोली घाट आणि सावंतवाडी या मार्गे आम्ही मावशीच्या घरी यायचो. पण हा रस्ता आमच्यासाठी सुद्धा नवीनच होता. तर ह्या मार्गावरती पेण, कोलाड, इंदापूर करत करत माणगावला पोहोचलो. जर्नी खूपच मोठी होती, पण एक एक टप्पा पार करत आम्ही रोड ट्रिप एन्जॉय करत होतो. म्युझिक एकीकडे चालूच होतं, माझ्याबरोबर खायला मधल्या वेळेत काहीतरी तोंडात टाकायला खाऊ गोळ्या चॉकलेट घेतलंच होतं. त्यामुळे मध्ये कुठेही हॉल्ट न घेता आम्ही पुढे जात राहिलो. रस्त्याचा काही पॅच चांगला होता, काही भागात कामं चालू होती, काही अगदीच खराब होता. त्यानुसार गाडीसुद्धा पुढे पुढे जात होती. पण नवीन रस्ता एक्सप्लोअर करत होतो, त्यामुळे सगळंच एकदम फ्रेश वाटत होतं. आणि आजूबाजूला असलेला निसर्ग आमची साथ देत होता. कोकणाचा रस्ता किंवा कोकण म्हणजे घाट, हिरवीगार झाडं, हवेतला थंडावा, नद्या, निसर्ग आणि फक्त निसर्गच. प्रवास सुरूच होता. नंतर महाड, पोलादपूर करत करत कशेडी घाटात पोहोचलो. कोकणातला कशेडी घाट सगळ्यांनाच माहिती आहे. या घाटातील निसर्ग अनुभवण्याची मजा काही वेगळीच. खोल दरी, दुतर्फा झाडं, झाडांमधून येणारी सूर्याची किरण आणि घाटातील तो रस्ता हे डोळ्यांनी अनुभवण्यासारखं सुख नाही. कशेडी घाट उतरल्यानंतर आम्ही पहिला सगळ्यात मोठा हॉल्ट घेतला, ते म्हणजे जेवणासाठी. कारण एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर आम्हाला भूक तर लागलीच होती. आम्ही कशेडी घाट आता उतरलोय आणि इथे एक हॉटेल आहे. सो आता आम्ही जरा इथे हॉल्ट घेतलाय थोडासा. सो आम्ही ऑर्डर दिलेली आहे. पुष्कर खातोय प्रॉन्स थाळी आणि मी आणि राहू खातोय मसाला उत्तप्पा आणि इडली सांबार. कसं वाटतंय तुला कोकणात? मस्त वाटतंय. आवडलं? अच्छा बरं, ठीक. इडली, मसाला उत्तप्पा, प्रॉन्स थाळी सगळ्याचीच टेस्ट मस्त होती. सो आमचं खाऊन झालेलं आहे आणि इथे आता खेड 19 किलोमीटर आम्हाला दाखवतोय. सो आता आम्ही पुढची जर्नी स्टार्ट करतोय.
पोटभर जेवण करून खेडच्या दिशेने प्रवास सुरू केला. तिथून पुढे 19 किलोमीटरच्या अंतरावरती खेड होतं आणि असा प्रवास करत करत आम्ही अर्धा टप्पा प्रवासाचा पार केला होता. खेडपासून पुढे जाता जाता मध्ये आम्हाला परशुराम घाट, परशुराम नदी आणि परशुरामाचं मंदिर बघायला मिळालं. हा परशुराम घाट पार करत असताना आम्हाला नेत्रदीपक असा सनसेटसुद्धा बघायला मिळाला आणि हा सनसेट होता होता पुढे आम्ही पोहोचलो ते म्हणजे चिपळूणला. रस्त्याचा हा पट्टा फारच चांगला होता त्यामुळे आम्हाला अंतर पटापट पुढे गाठता येत होतं आणि फायनली चिपळूण आलं. नुकताच सनसेट झाला होता त्याच्यामुळे आकाशात सुद्धा केशरी रंगाच्या वेगवेगळ्या छटा उमटल्या होत्या. तर आता आम्ही इथे चिपळूण सोडलेलं आहे आणि मस्त सनसेटसुद्धा झाला आहे आणि आता आम्ही जास्त हॉल्स कुठे घेणार नाही आहोत. एखादा आम्हाला एकदा CNG भरायचं आहे आणि बाकीचं एखाद्या वेळेला खायला थांबलो तर. चिपळूण पार केल्यानंतर मात्र अंधार व्हायला सुरुवात झालेली आणि पुढचा टप्पा होता तो म्हणजे कणकवली. त्या मधल्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे थोडा प्रवास धीम्या गतीने सुरू होता पण वेळ मात्र पुढे पुढे जात होती. त्यामध्ये सावर्डे, संगमेश्वर, देवरुख, राजापूर, खारेपाटण हे सगळे टप्पे आम्ही एक एक करून पार करत होतो आणि पार करता करता आम्ही फायनली पोचलो ते म्हणजे कणकवलीला. हे सगळे टप्पे पार करता करता आमचा जवळजवळ 8 ते 9 तासांचा प्रवास झाला होता पण पुढे अजून 1.5 तासाचा प्रवास मात्र बाकी होता. कणकवलीत पोहोचता पोहोचता रात्र मात्र झालीच होती. सो आता आम्ही ऑलमोस्ट कणकवली पार केलेलं आहे आणि वाजलेत रात्रीचे 11:30. तरी आम्हाला पोहोचायला अजून 1/2 तास आहे. जसं तुम्हाला मी सकाळीच सांगितलं होतं की 11 तासाचा और 12 तासाचा रन आहे. सो अजून 1/2 तास आहे मावशीकडे पोहोचायला. खूप गप्पा, गाणी, गोष्टी ऐकत प्रवास मात्र मस्त सुरू होता. पण एवढा प्रवास करून सुद्धा आपण खूप प्रवास केलाय किंवा दमायला झालंय असं अजिबातच वाटत नव्हतं. कारण कोकणातली स्वच्छ थंडगार हवा, हिरवागार निसर्ग आणि मावशीकडे जायची हुरहुर यामुळे अजिबात दिवसभर थकवा जाणवला नव्हता. तर 12 तासाच्या रोड ट्रीप नंतर आम्ही फायनली मावशीच्या घरी पोहोचलेलो आहोत तळ कोकणात. मावशीचं घर, कोकणातला निसर्ग आणि अजून इथे आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहोत हे सगळं तुम्हाला माझ्या अपकमिंग व्लॉग्समध्ये बघायला मिळणार आहे. पण आता जरा फ्रेश होतो कारण थोडे दमलेलो सुद्धा आहोत. सो स्टे ट्यून्ड.